श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 8 भीमावर विष प्रयोग आणि द्रुपद राजाची गोष्ट। विषयाची गोडी विलक्षण आहे। पंडूस आपल्या शापाची आठवण होती तरीही एकदा माद्रीला पाहून तो कामातूर झाला व ती नको नको म्हणत असताना तिच्याशी झोंबू लागला, त्यामुळे त्याचा प्राण गेला। त्याच्याबरोबर माद्री सती गेली। त्याच्या मृत्यूने कुंती व धृतराष्ट्र वगैरेंना अतिशय दुःख झाले। पुढे कुंती 5 पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास आली। तेथे ती मुख्य राजवाड्यात आपल्या मुलांसह राहू लागली। भीष्म विदूर व धृतराष्ट्र तिची योग्य प्रकारे काळजी घेत होते। दिवसेंदिवस धृतराष्ट्राची व पंडूची मुले मोठी होत चालली। त्यात भीमसेन हा लहानपणापासून शक्तिमान व दांडगा होता। तो दुर्योधन वगैरेंना सतत मारत असे। धृतराष्ट्राचे मुलगे कौरव व पांडूचे मुले पांडव या नावाने पुढे प्रसिद्ध झाले। दुर्योधनादी कौरव हे स्वभावाने फार दुष्ट होते। भीमाविषयी तर त्यांना मत्सर वाटू लागला। एकदा त्यांनी भीमाला विष घालून नदीत बुडवले, परंतु परमेश्वराच्या कृपेने त्यांच्यातून तो जिवंत राहिला। याची सविस्तर कथा अशी आहे श्रोते हो, की एक दिवस दुर्योधन कर्ण दुःशासन शकुनी हे चौघे एकांतात बसून भीमाला ठार करण्याचा बेत करू लागले। तेव्हा फास विष प्रयोग आणि सर्पदंश करण्याचा विचार ठरला। पण शकुनी म्हणाला की कोणत्याही प्रकारे उघडकीस न येणारी युक्ती आपण योजली पाहिजे। भीमाला मोदक फार आवडतात, म्हणून ते त्यास खावयास द्यावे। ही गोष्ट सर्वांना पसंत पडली। मग दुर्योधनाने गंगेच्या तीरावर एक मंडप सुशोभित केला व आपल्याबरोबर जलक्रीडा व वनभोजनास येण्याचे आमंत्रण त्यास त्याने धर्मास दिले। मग सर्व बंधूंना घेऊन धर्म जलक्रीडा करण्यास गेला। त्यावेळी दुर्योधनाने फराळासाठी पुष्कळशी पकवाने बरोबर घेतली, त्यातच भीमासाठी विष घालून केलेले मोदकही होते। सर्व मंडळी जलक्रीडेसाठी गंगेत शिरली। जलक्रीडा चालली असताना कौरवांनी अनेकदा भीमाला बुडविण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमच सर्वांना धरून पाण्यात बुसकळून बाहेर काढत असे। पुढे संध्याकाळ झाल्यावर सर्व मंडळी बाहेर आली। नंतर भोजनास आरंभ झाला। त्यावेळी दुर्योधन स्वतः भीमाला वाढू लागला व त्याने चलाखीने विष घातलेले मोदक भीमाच्या पानात वाढले। भोजन झाल्यावर सर्व आपापल्या ठिकाणी जाऊन निजले। मध्यरात्रीच्या सुमारास भीमाच्या सर्व शरीरात विष चढले व तो मृतोवत पडला। ते पाहून दुर्योधन कर्ण शकुनी दुःशासन हे भीमाजवळ गेले व त्याची मोठ बांधून त्याच्या गळ्यात एक मोठा दगड बांधला व त्याला गंगेत मध्यस्थानी नेऊन सोडून दिले। अशा तऱ्हेने भीम बुडाल्यामुळे दुर्योधनास अतिशय आनंद झाला व तो तिघांसह गुपचूप येऊन आपल्या जागेवर निजला। भीमसेन बुडत असताना त्याच्या हिसक्याने गळ्याला बांधलेला दगड तुटला व तो वाहत वाहत समुद्रात गेला। तेथील सर्पांनी त्याला पाताळात ओढून नेला। तेथे अनेक सर्पांनी त्यास दंश करून त्याच्या अंगातील महाविष शोषून घेतले व त्यास सावध केले। भीमाने स्वतःच्या बळाने आपल्या भोवतालची बंधने तोडली व तो मोकळा झाला। ही गोष्ट सर्पांनी वासुकीला कळवताच तो आपल्या परिवारासह त्यास बघण्यासाठी आला। वासुकीने असे विचारले की तू कोण आहेस व तुला असे संकटात कोणी लोटले। मग भीमाने सर्व वर्तमान त्यास सांगितले। भीम हा पंडुराजाचा पुत्र व श्रीकृष्णाचा जीवलग मित्र आहे असे कळल्यावर वासुकी आग्रहाने त्याला आपल्या मंदिरात घेऊन गेला व त्याने त्याची पूजा केली व अमृताची भरलेली 8 कुंडे त्यास दाखवली। भीमाने ताबडतोब त्या कुंडातील अमृत पिऊन ती रिकामी केली। मग तृप्त झाल्यावर त्यास वासुकीने पलंगावर नेऊन निजवले। इकडे दुसरे दिवशी सकाळी गंगा स्नान करून कौरव मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या नगरात परत गेली। त्यावेळी कौरव आपापसात मोठ्याने बोलू लागले की आम्ही पांडवांकरता जीव तोडीत असता त्यांची वागणूक बघा। भीम तर अगदीच निष्ठुर आहे। तो अगदी बेपरवाईने आमच्या अगोदर एकटाच नगरात निघून गेला। धर्म आणि अर्जुन यांनी मुकाट्याने सर्व ऐकून घेतले, परंतु भीम कुठे दिसत नसल्यामुळे ते काळजीत पडले। घरी आल्याबरोबर धर्माने कुंतीजवळ चौकशी केली तेव्हा भीम घरी आला नसल्याचे त्याला समजले। हे ऐकताच धर्म घाबरला। मग दुर्योधनाने भीमाचा घात केला असे मनात येऊन ते सर्व रडू लागले। इतक्यात विदूर तेथे येऊन त्यांचे सांत्वन करू लागला। तेव्हा कुंती त्याला म्हणाले की भीमाचा दुर्योधनाने नक्की घात केला आहे। हे ऐकून विदूर म्हणाला की तू असं म्हणू नकोस, कारण तो दुष्ट पुरुष जर हे ऐकेल तो उरलेल्या चौघांचा देखील नाश करील। तुम्ही काळजी न करता श्रीकृष्णाचे चिंतन करा, म्हणजे तो परमात्मा श्रीकृष्ण भीमाला सुखरूप आणून तुमची भेट घडवील। विदुराच्या भाषणावर विश्वास ठेवून ती सर्व स्वस्थ बसली। वासुकीकडे भीमसेन झोपला तो 8 दिवसपर्यंत तसाच घोरत पडला। 9व्या दिवशी जाग आल्यावर वासुकीने आपली पद्मावती नावाची सुंदर कन्या भीमास दिली व वस्त्रे अलंकार रांदण करून वासुकीने भीमाची रवानगी केली। मग भीमाने निर्भयपणे हस्तिनापुरात प्रवेश केला। घरी सर्व मंडळी काळजीत बसली असता अचानक भीम आलेला पाहताच ती आनंदाने कुंती विदूर व चौघे भाऊ त्यास भेटावयास धावले। त्यावेळी भीमाने कुंती धर्म व विदूर यांना साष्टांग नमस्कार घातला व अर्जुन नकुल सहदेव हे भीमाच्या पाया पडले। मग भीमाने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला। नंतर कुंतीने भीमाची दुष्ट काढली व त्याच्या अंगावरून सुवर्णभूषणे वळून टाकली व अमाप दान करून याचकांना सुखी केले। त्यावेळेपासून पांडवांनी विदुराच्या सल्ल्याने वागण्याचे ठरवून कौरवांची संगत सोडली व त्यांच्याशी बोलणेसुद्धा वर्ज केले। तेव्हापासून ते पाचही जण एकमेकांवर अवलंबून असत, एक विचाराने व मर्यादेने वागत।
तसेच कृष्णाची चरित्र ऐकून त्यांचे भजन पूजन ध्यान व नामस्मरण करीत असत. विदुराने अनेक करावराजे धर्मधर्मा शिकवले, तसेच खुनेने समजायची अनेक भाषा विदुराने पाचही पांडवांना सांगून त्यांना बरबर भाषा शिकवली. पुढे 100 कौरव दासीपुत्र युयुत्स कर्ण व पाचही पांडव मिळून 107 जणास धनुर्वेद शिकविण्याकरता धृतराष्ट्राने कृपाचार्य यांची योजना केली. कृपाचार्य हा गौतम मुनींचा पुत्र होता. कृपाचार्य हा शरस्तंभावर जन्माला आला होता. याच्या जन्माची कथा अशी की सर्व ऋषींमध्ये प्रसिद्ध असा जो गौतम मुनी, तो एकदा गंगेच्या काठी तपश्चर्या करीत होता. तो रोज चारी वेदांचे पारायण करी व धनुष्यबाण जवळ ठेवी. तो भार्गव रामाच्या बरोबरीचा असा महान योद्धा होता. त्याची तपश्चर्या पाहून इंद्राला सुद्धा धास्ती पडली. एके दिवशी गौतम मुनी धनुष्यबाण घेऊन अरण्यात गेला असता इंद्राने ज्वालावती नावाची कन्या उत्पन्न करून त्याच्याकडे पाठवली. तिला बघून तो कामातूर झाला. त्याच्या हातातील धनुष्य व बाण गळून तो भूमीवर पडला. इतक्यात त्याचे रेत पतन होऊन शरस्तंभावर पडले. त्याचे दोन भाग होताच, एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. तेव्हा इंद्राने आपणास फसविले असे लक्षात येऊन गौतम मुनी तपश्चर्येस बसला. एक दिवस शंतनू राजा मुर्गेसाठी तेथे आला. त्याने ती दोन मुले पाहिली व तो त्यांना घेऊन गेला. त्यांची नावे कृप आणि कृपी अशी ठेवून त्यांचे मोठ्या प्रेमाने त्याने लालन पालन केले. मग गौतमाने शंतनूची भेट घेतली व आपली कन्या कृपी द्रोणाचार्यास दिली. तिला पुढे एक पुत्र झाला, त्याचे नाव अश्वत्थामा. त्याने जन्मता घोड्याप्रमाणे टाहो फोडला म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा असे ठेवले. त्याचा टाहो ऐकून देवांना आनंद झाला. तो रुद्रांश असल्यामुळे देवांनी त्याला चिरंजीव केले. गौतमाने आपला पुत्र कृपाचार्य यास धनुर्वेद अस्त्र मंत्र इत्यादी सकल विद्यात प्रवीण केले. त्याप्रमाणे द्रोणांनीही अश्वत्थाम्यास सर्व विद्यात पारंगत केले. कौरव आणि पांडव यांना विद्या शिकवित असता एकदा तेथे द्रोणाचार्य आले. त्या द्रोणाचार्यांची कथा अशी की ऋषींचा शिरोमणी जो भारद्वाज मुनी, तो गंगा अतिरी अनुष्ठान करीत असता धृताची या नावाची एक देवांगना तेथे स्नानासाठी आली. ती स्नान करून शालू नेसत असता त्याच्या दृष्टीस पडली व कामविवश होऊन मुनींचे वीर्य द्रवले. ते त्यांनी एका द्रोणात भरून ठेवले. त्यांचा द्रोणाचार्य नामक पुतळा बनवला. पित्याजवळ वेदशास्त्राचे अध्ययन केल्याने अग्निवेश नामक अग्नीच्या मुलापाशी तो धनुर्वेद शिकला. यावेळेस द्रुपदही अग्निवेशाजवळ धनुर्विद्या शिकत होता. म्हणून द्रुपद आणि द्रोणाचार्य हे दोघे गुरुबंधू होते. विद्याभ्यास संपवून द्रुपद आपल्या नगरात जाऊ लागला. त्यावेळेस द्रोणाचार्य त्याला म्हणाले की तुझ्या हाती राज्यकारभार आल्यावर मला विसरू नकोस. द्रुपदानेही त्याला तसे वचन दिले व तो आपल्या अहिच्छत्र नगरास गेला. काही दिवसांनंतर पिता मृत्यू पावल्यावर सर्व राज्यकारभार द्रुपदच्या हाती आला. पुढे भार्गव रामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणास दान दिल्याचे समजल्यावर द्रोणाने महेंद्र पर्वतावर जाऊन परशुरामाची भेट घेतली. परशुरामांनी येण्याचे कारण विचारले असता द्रोण म्हणाला की मी दारिद्र्याने गंजलो असून तुमच्याकडून दारिद्र्यनाश होईल अशा आशेने आलो आहे. त्यावर परशुराम म्हटले की मी सारी पृथ्वी कश्यपास दान केली असल्यामुळे तुम्हाला द्यावयास केवळ माझे शरीर आणि शस्त्रविद्या एवढी शिल्लक आहे. या दोहातून जे पाहिजे ते माग. त्यांच्या मागणीवर द्रोणाने शस्त्रविद्या मागितली व परशुरामाने आनंदाने ती त्याला दिली. शेवटी असे सांगितले की क्षत्रिय व ब्राह्मण यांच्या वाचून कोणासही ही विद्या शिकवू नकोस. मग द्रोण परशुरामाची आज्ञा घेऊन आपल्या आश्रमात परत गेले. द्रोणाच्या घरी फार दारिद्र्य होते. त्याच्या शेजारची श्रीमंतांची मुले वाटीतून दूध पिताना पाहून त्याचा मुलगा अश्वत्थामा हा मला दूध प्यावयास दे म्हणून आईजवळ हट्ट करीत असे. परंतु गरिबीमुळे त्याची आई पिठाचे पाणी करून त्यास प्यावयास देत असे. त्या पिठाच्या पाण्यालाच दूध समजून अश्वत्थामा ते प्राशन करी व आनंदाने उड्या मारी. ते पाहून द्रोणाचार्य अतिशय दुःख होई. पुढे द्रुपद राजा आपला गुरुबंधू आहे, त्यास भेटून मुलासाठी काही गाय मागावी म्हणून द्रोण पांचाळपुरा श्रीपुरा सह गेला. राजे सभेत जाऊन त्याने द्रुपदचे दर्शन घेतले व त्यास आशीर्वाद दिला. परंतु राजाने त्यास ओळखले नाही व तू कोण म्हणून विचारले. हे ऐकून द्रोणाचार्य हिरमुसला झाला. तरी पण स्वतःची ओळख पटावी म्हणून तो म्हणाला की राजा, तुझा व माझा गुरु अग्निवेश महर्षी हा होता, अर्थातच तू माझा गुरुबंधू आहेस. असे असता तू मला का बरे ओळखत नाहीस. मी गरीब व तू राजा, तरी पण तू माझा गुरुबंधू आहेस म्हणून तुझ्याकडे आलो आहे. हे द्रोणाचे भाषण ऐकून द्रुपद राजा त्याला म्हणाला की अरे, मी तर तुला कधीच पाहिले नाही. मी राजा व तू अत्यंत दरिद्री असा ब्राह्मण असता तुझे आणि माझे बंधुत्व कसे घडेल. मूर्खा, कपटी भाषण करून माझ्यासारख्या राजाला गुरुबंधू म्हणण्यात तुला लाज कशी वाटत नाही. येथून लवकर चालता हो, नाही तर दूतांकडून धक्के मारून बाहेर घालवील. याप्रमाणे द्रुपदाने उन्मत्तपणे द्रोणाचा अपमान केला. तेव्हा सभेतून जाता जाता द्रोण राजाला म्हणाला की मी माझ्या शिष्यांकडून तुला बांधून नेईन, तरच नावाचा द्रोणाचार्य. नंतर तो आपल्या बायका मुलास घेऊन हस्तिनापुरास येऊन राहिला. द्रुपदने केलेल्या अपमानामुळे तो अतिशय दुःखी झाला होता. याप्रमाणे द्रोणाचार्य हस्तिनापुरास आला असला तरी तो फार दरिद्री असल्याने दरबारात कोणाची गाठ पडेना. एके दिवशी राजवाड्यातील मुले एका खड्याजवळ खेळत असताना त्यांची विट त्या खोल खड्ड्यात पडली. ती पाहत असता धर्मराजाच्या हातातील अंगठीही गळून पडली.
ती अंगठी बाहेर काढीत असता अचानकपणे द्रोण तेथे आला व म्हणाला की राजपुत्रांनो, असाध्य वस्तू कशी प्राप्त करून घ्यावी ही विद्या तुम्ही कोणाकडून प्राप्त करून घेतलेली दिसत नाही. असे बोलून त्याने एक दर्भ मंत्रून कुंपात टाकला. त्याबरोबर वीट वर आली. तसेच धनुष्याला एक बाण लावून सोडताच तो आपल्या मुखात ती अंगठी घेऊन वर आला. हे त्याचे अद्भुत कृत्य पाहून मुलास फार आश्चर्य वाटले व त्यांनी भीष्मपितामहांकडे जाऊन तो सर्व प्रकार सांगितला. तो ऐकताच भीष्माने द्रोणांना ताबडतोब वाड्यात बोलावून घेतले. श्रोते, अशा प्रकारे श्री पांडव प्रताप कथासारमधील अध्याय 8 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण एकलव्याची कथा देखील जाणून घेणार आहोत. श्रोते, भेटूया लवकरच पुढील अध्यायात. धन्यवाद.